नांदेडमध्ये आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे 170 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केल्याची माहिती आहे. त्यामध्ये सुमारे 14 कोटींची रोकड, 8 कोटींच्या 12 किलो सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचंही कळत आहे. विशेष म्हणजे या छाप्यातील जप्त रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. तर नांदेडमधील उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागानं ही छापेमारी केली होती. याच वेळी 7 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान या संदर्भातली माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण नांदेडमधून पाहतोय. नांदेडमध्ये आयकर विभागानं एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती आणि या छाप्यांमध्ये सुमारे 170 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केल्याची माहिती मिळते. त्यामध्ये सुमारे 14 कोटींची रोकड आहे तर 8 कोटींच्या दागिन्यांचा सुद्धा समावेश आहे. तब्बल 12 किलोचे हे सोन्याचे दागिने असल्याची माहिती आहे.